महाराष्ट्र राज्य ने लाडली बहन योजना लाई है जिसमें महाराष्ट्र की महिला को 1500 रुपए मिलेंगे, मगर इस पर शरद पवार गुट की ओर से प्रहार किया जा रहा है। पक्ष के प्रवक्ता विकास लवांडे ने कहा कि लाडली बहन योजना सरकार ने लाई है मगर महाराष्ट्र के लाडली भाई दुखी है। संघटनांचे कार्यकर्ते असं सांगत होते, काही महिलाही कार्यकर्त्या बोलत होत्या की लाडकी बहीण योजना आणली ठीक आहे, पण लाडक्या भावाच्या खिशातनं महागाईच्या माध्यमातनं महिन्याला 15-20 हजार रुपये काढले जात आहेत। मग ते जीएसटीच्या माध्यमातनं असतील, शेती खतं औषधाला जीएसटी लावून त्याच्यातनं महागाईच्या माध्यमातनं काढले असतील। एका माणसाने जर दिवसभरात 1 लिटर पेट्रोल त्याच्या मोटरसायकलला घातलं तर त्याच्यातनं काही कर जाते जवळपास 40% गव्हर्नमेंटला। या सगळ्या माध्यमातनं महिन्याला कितीतरी पैसे शेतकऱ्याच्या खिशातनं काढले जातात। त्यामुळे लाडकी बहीण जरी यांना 1500 रुपये तुटपुंजी मदत निवडणुकीच्या तोंडावर एक योजना आणली असली तरी पण लाडका भाऊ मात्र त्या ठिकाणी दुःखी आहे, त्याच्या खिशात पैसे नाहीयेत। शेतकऱ्याला कोरडवाहू शेतकऱ्यांचा प्रचंड प्रश्न आहे, त्या कोरडवाहू शेतकऱ्यांनी जगायचं कसं असा एक प्रश्न शेतकऱ्यांच्या समोर दिसला।